विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चोरीवाला हा जो पाठ आहे जयश्री रुईकर यांचा तो पाहणार आहोत। आता जयश्री रुईकर ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत। आज आपण जो पाठ पाहणार आहोत या पाठामध्ये त्यांनी कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचं वर्णन केलेले या पाठामध्ये। कोणाची संवेदनशील वृत्ती? अब्दुलची। अब्दुल कोण आहे? चुडीवाले, बांगड्यावाले। बांगड्या भरायला कुठे जातोय? तपोवनामध्ये, अमरावती येथे। कोणाचं तपोवन आहे? कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींचं। कोणी उभं केले ते? डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांनी। तिकडे तो जातो। आता हा जो बांगड्या भरणारा अब्दुल आहे तर त्याची संवेदनशील वृत्ती आपल्याला या पाठामधून कळते। समाजाचे रूढ ते माणसाने फेडायला पाहिजेत। माणसामध्ये माणूस की असायला हवी याचं दर्शन घडवणारा हा पाठ आहे। आता या पाठात काय घटना आहे बघा। अब्दुल जो आहे तो बांगड्या भरायला निघाला आहे तपोवनाकडे आणि त्याचा मुलगा जो आहे अनवर तो बापाला जाऊ नको असं सांगतो। आता जाऊ नको असं मुलगा सांगतोय आणि बायको नाराज आहे कारण बायकोला पसंत नाही आहे। अब्दुलने तपोवनात जाणं हे बायकोला पसंत नाही आहे आणि म्हणून ते आपल्या मुलाला म्हणजे अनवरला सांगते बोलून काही फायदा आहे का? आजच्या दिवशी तर ते थांबणारच नाही कारण त्यांचा पर्वणीचा दिवस आहे, शुभ काळ। कोणता? संक्रांतीचा दिवस। ती नाराज आहे आणि ती सांगते तू बोलून काय उपयोग नाही। अब्दुलला हे नेहमीच होतं। त्यांनी अनवरला समजावलेलं आहे की मी लवकर येईन बेटा असं म्हणून तो अनवर जो आहे तो खेळायला जातो। ते अब्दुलची बायको शन्नू ती आता अब्दुलला सांगते। काय सांगते की आज संक्रांत आहे आणि मंगळवार आहे म्हणजे आज धंद्याचा दिवस आहे। बायका जे आहेत त्या बांगड्या भरायला येतात मंगळवारी, देवीच्या दर्शनाला येतात आणि नेमकं याच दिवशी आपलं दुकान बंद। त्यांच्या बाजूला दुसरा आहे धंद्यावाला, व्यवसायवाला रघुभैया। ते बायको म्हणते, शन्नू म्हणते की त्याचा धंदा तेजीत चालणार कारण आपलं दुकान बंद, तुम्ही चालले तपोवनात। त्याचा धंदा होईल, धंदा चालेल, त्याला पैसे मिळतील आणि त्याच्या घरात काहीतरी नवीन वस्तू येतील, तुम्ही मात्र चालले तपोवनात असं ती नाराज असलेली शन्नू अब्दुलला म्हणते। अब्दुल तिला गप्प करतो, एका हातामध्ये बांगड्यांची पेटी उचलतो, दुसऱ्या हातात पिशवी घेतो, पायामध्ये चपला घालतो अब्दुल आणि निघतो तपोवनात जायला। तर शन्नू त्याला सांगते की तुम्ही तपोवनात चाललात पण रस्त्याला कोणी भेटलं तर सांगू नका मी तपोवनात चाललो आहे म्हणून, कारण त्यांना जर लोकांना जर समजलं की तुम्ही कुष्ठरोगी बायका आणि मुलींना बांगड्या भरायला जाता आपल्या दुकानात कोणी येणार नाही, धंद्यावरती परिणाम होईल, म्हणून कोणाला सांगू नका तपोवनात चाललं ते। आता अब्दुल्ला हे नवीन नव्हतं, त्याचं नेहमीचं होतं तिचं, ती नाराजच असायची। त्यामुळं त्यांनी काय केलंय तिच्याकडे एक वेळा बघितलं आणि निघाला तो। त्याला खरं म्हणजे राग नाही आला शन्नूचा, की वाली दया वाटली कारण ती असा मोठा विचार करू शकत नव्हती जो विचार अब्दुल करतो। तो आता बस स्टॉपवरती आलेले, थंडीचे दिवस आहेत आणि त्याच्या अंगामध्ये जो स्वेटर आहे तो उसावलेला आहे, फाटलेला आहे। बस आली, त्याने अलगत्ती बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत आत चढला। पेटी अलगत उचलून त्यांनी मांडीवर ठेवलेली कारण ती बांगडे आहेत त्याच्यामध्ये,
काचेच्या, धक्का लागला तर तुटतील त्या पेटीमध्ये बांगड्यांच्या, बांगडे तर धक्का कोणाचा लागू नये म्हणून त्यांनी अलगद आपल्या मांडीवर ठेवलेले लाल हिरव्या निळ्या रंगीबेरंगी बांगड्या त्या पेटीमध्ये त्यांच्याकडे हा अब्दुल कौतुकाने बसला बघतोय, बसमध्ये बसलेले तपोवनाकडे निघालेले. थंडीचे तर दिवस होते, बस सुरू झाली, वारा यायला लागला बाहेरून आणि तो थंड वारा होता आणि त्याचा त्रास होत होता अब्दुलला. त्याने आपला मफलर जो होता तो कानाला घट्ट लपेटून घेतला, एक पट्टा असतो उलनचा, थंडी लागू नये म्हणून कानाला गुंडाळला जातो, तर तसं त्याने गुंडाळलेलं आहे. आणि आता बस जी आहे ती जिल्हा अधिकारी कचेरीजवळ आलेली, तिथे थांबलेली आणि बहुत बरेचसेच प्रवासी जे तिथे उतरलेले आहेत, कारण तिथून पुढे जी बस जाते ती तपोवनामध्ये. आता तिकडे कोण जाणार आहे तपोवनामध्ये? ते कुष्ठरोगी स्त्रियांचं आणि मुलींचं तपोवन. एक 5-6 उतारू राहिलेले आहेत आणि अब्दुल त्या बसमध्ये आहे. आता बस पुढे आलेली आहे, अगदी तपोवनाच्या जवळ येत चाललेली आहे. त्या गोलाकार कमानी जी आहे ती अब्दुलला दिसायला लागलेली, त्याच्यावरती एक वेल आहे आणि तिला फुलं आलेली आहेत. मागे जेव्हा तो आला होता तेव्हा छोटी होती आणि तो आता आला गेटवरती, लगेच लहान लहान मुली त्याच्या अवतीभोवती आले जमलेले आहेत आणि त्यांनी गलका केलेले आहे. चुडीवाला आला, चुडीवाला आला असा गलका केला. गोंगाट त्या मुलींचा आवाज सुरू झालेला आहे. तो आतमध्ये गेला अब्दुल, आंब्याच्या झाडाखाली चौथऱ्यावर बसलेले, झाडाला जो समोर जो पार बांधला जातो, ज्योता बांधला जातो चार थरांचा, तो चौथरा, त्याच्यावर बसला. आणि मग लगेच त्या बायका मुली ज्या आहेत ते आपले कामधंदा काय असेल तो सोडून अब्दुलकडे बांगड्या भरायला आलेले आहेत. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला का, मागच्या वेळेला मी तुला सांगितलं होतं, असं ते सुरू झालेलं आहे त्या मुलींचं आणि बायकांचं. बांगड्या भरायला जमल्यात. अब्दुल कुठे बसला आहे? चौथऱ्यावर आंब्याच्या झाडाच्या. त्याच्या आजूबाजूला ही गर्दी आणि गोंधळ सुरू आहे आणि बांगड्या भरायचं काम सुरू आहे. बांगड्या भरायचं काम सुरू झालेलं आहे. एकेकीच्या हातामध्ये अब्दुल बांगड्या भरतो आहे, त्यांना जशा हव्या त्यांच्या पसंतीच्या. आणि हे बांगड्या भरायचं काम आहे ते एक दिव्य म्हणजे कठीण काम असते, पण अब्दुलकडे ती कला होती. अब्दुलकडे कला होती. आता तो बांगड्या भरतो आहे आणि बांगड्या भरत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती, बायकांच्या मुलींच्या चेहऱ्यावरती जो आनंद अब्दुलला दिसतो आहे तो अब्दुलला लाख मोलाचा वाटतो, खूप किमती वाटतो. तास दोन तास हे बांगड्या भरायचं कार्यक्रम त्याचा सुरू होता. तपोवनामध्ये तो जो दिवस असायचा अब्दुल जेव्हा जायचा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला, तर तो त्या बायका मुलींसाठी मोठा आनंदाचा दिवस असायचा, चैतन्याचा दिवस असायचा. तपोवनामध्ये सगळीकडे आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यांवरती ते आनंद, सगळं वातावरण असं आनंदित होऊन जायचं अब्दुल गेल्यावरती. तपोवनातल्या स्त्रिया आणि मुलींना तर तो देवदूतासारखा वाटायचा, देवाने पाठवलेला माणूस. हा इतका आनंद व्हायचा त्या बायकांना आणि मुलींना जेव्हा हा जायचा तेव्हा अब्दुल. आणि वर्षातून दोन दिवस त्याचे ठरलेले होते अब्दुलचे, संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा. हां, आणि ह्या सणांना त्या तपोवनातल्या बायका आणि मुली अब्दुलची अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. आणि त्यांना जो आनंद व्हायचा बायका आणि मुलींना अब्दुल गेल्यानंतर, तो आनंद बघून अब्दुलला आनंद व्हायचा, विलक्षण समाधान लाभायचं. एक दिवशी एक पत्र आलेले अब्दुलला पोस्टातून आणि ते घेऊन रघुभैया त्याच्याकडे जातो घरी आणि तो सांगतो की मला पोस्टमननी पत्र दिलेले, ते तुला आलेले, तपोवनातून आलेले चिठ्ठी, असं तो रघुभैया सांगतो अब्दुलला. अब्दुल सांगतो दाखव मला, आणि ती चिठ्ठी असते मराठीतून. अब्दुल काय मराठी त्याला काही वाचता येत नव्हती म्हणून त्यांनी रघुभैयाला सांगितलं की तूच मला वाचून दाखव. ती चिठ्ठी जेव्हा रघुभैयांनी वाचून दाखवली, त्या चिठ्ठीमध्ये मजकूर होता तो ऐकून तर अब्दुलला आणि शन्नूला दोघांना खूप आनंद झाला. कारण काय होतं की त्या चिठ्ठीमध्ये अब्दुलला खास निमंत्रण दिलेलं होतं
त्या तपोवनामध्ये एक संमेलन होणार होतं आणि त्यावेळेला अब्दुलचा सत्कार होणार होता. खास अब्दुलचा सत्कार आहे. आणि हे जे पत्र आहे ते पाठवले कुणी? खुद्द दाजी साहेबांनी पाठवलेले आहे. निमंत्रणाचं पत्र आहे अब्दुलला. आणि दोन दिवसावर तो सत्कार आला होता. इतकं मोठं भाग्य, सत्काराचं भाग्य अब्दुलच्या वाट्याला आलेले. आणि ते पत्र आल्यापासून त्याला खूप आनंद झाला आहे. पुन्हा पुन्हा त्याला स्वतःलाच तो विचारतो की एवढं मोठं काय काम मी केलेलं आहे, एवढा मोठा सत्कार आज माझा त्या तपोवनात होतो. आता सत्काराचा दिवस आहे. अब्दुल तपोवनामध्ये येतो. तो जेव्हा आला तपोवनात तेव्हा सुरू झाला होता कार्यक्रम. स्टेजच्या समोर बाजूला खुर्च्या मांडलेल्या होत्या, पाहुणे मंडळी त्याच्यावर बसलेली होती. आता अब्दुल गेला तिथे, पण त्याला संकोच वाटतो खुर्चीवर बसायला. ते बाजूला सगळे पाहुणे वगैरे होते, मोठी माणसं होती, म्हणून तो आपला खुर्चीवर न बसता उभा राहिलेला आहे. खुर्च्यांवर खुर्चीवर बसला नाही, उभा राहिला. का? तर त्याला संकोच वाटलेला आहे. तसाच उभा राहिला. तेव्हा दाजी साहेबांनी खुद्द त्याला बोलावून घेतलं आणि खुर्चीवर बसायला लावलं. आता कार्यक्रमाला सुरुवात होते, अध्यक्षांचं स्वागत वगैरे होते. ह्या औपचारिक गोष्टी ज्या आहेत त्या होतात सगळ्या, अध्यक्षांचं स्वागत वगैरे, काही पाहुणे असतील त्यांचं. आणि मग दाजी साहेब स्वतः बोलायला उभे राहतात. ते जेव्हा स्टेजवरती भाषण करायला उभे राहिले, बोलायला उभे राहिले, तेव्हा तर अब्दुल जो आहे तो बघतच राहिला त्यांच्याकडे, दाजी साहेबांच्याकडे. 84 वर्षाचे वृद्ध होते ते दाजी साहेब, पण पाठीचा कणा ताठ होता. उंच सडसडीत देह यष्टी होती. त्यांचा जो बांधा आहे, शरीराची रचना आहे, सडसडीत देह यष्टी, तेजपुंज चेहरा, गौर वर्ण, पांढरे स्वच्छ धोतर आणि त्याच्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, असं ते रूप दाजी साहेबांचं अब्दुल बघतो. दाजी साहेब भाषण करायला उभे राहिलेले आणि आवाज या वयामध्ये, म्हणजे 84 वर्षामध्ये त्यांचा आवाज होता, खणखणीत होता आणि बोलण्याची एक ऐट होती. अब्दुल तर भारावूनच गेला. दाजी साहेब आता भाषण करतायत, भाषणाला उभे राहिलेले स्टेजवरती, भारावून जातो. त्यांनी भाषणाला सुरुवात केली दाजी साहेबांनी. त्यांच्या भाषणात काय म्हणाले ते, सेतुबंधन केलं रामाने आणि त्या सेतुबंधनामध्ये अनेकांचे हातभार लागलेले, अनेकांचे. त्याच्यामध्ये खार होती छोटीशी, तिनेसुद्धा तिच्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनामध्ये मदत केली. दाजी साहेब सांगतायत भाषणामध्ये, म्हणतायत सेतुबंधन जे रामाच्या काळामध्ये सेतू बांधला गेला त्या सेतुबंधनाचं उदाहरण दाजी साहेबांनी भाषणामध्ये दिलं. म्हटलं खारीने त्या सेतुबंधनामध्ये सेतू बांधण्याच्या कामात मदत केली तिच्या शक्तीप्रमाणे. अशीच मदत ते म्हणतात की तपोवनात काही व्यक्तीने आम्हाला केलेली आहे आणि आमच्या सुदैवाने अशा चांगल्या व्यक्ती, चांगली माणसं आम्हाला भेटली. त्याच्यामध्ये एक आहे अब्दुल, जो संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला न बोलवता आमच्याकडे येतो आणि बायकांना आणि मुलींना बांगड्या भरतो. दाजी साहेब भाषणामध्ये सांगतायत की हा प्रस्ताव आम्ही अनेकांच्याकडे नेला की तपोवनामध्ये ज्या स्त्रिया आहेत, मुली आहेत, त्यांना बांगड्या भरायला या, पण कुणी आलं नाही, कुणीच त्यांची विनंती स्वीकारली नाही. पण हा जो अब्दुल मियाँ आहे तो स्वतःहून तपोवनात गेला आणि म्हणाला की हे काम मी करीन. आणि न चुकता दरवर्षी अब्दुल मियाँ तपोवनात येतो आणि भगिनींच्या जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव करतो. दोन दिवस जे आहेत तर त्या दोन दिवशी, संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला, तपोवनात अतिशय आनंदाचं वातावरण असते. तपोवनातल्या स्त्रिया, मुली, बाळी हे अब्दुलच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. आणि हे जे अब्दुलचं कार्य, समाज कार्य आहे, ही मानवसेवा आहे आणि खरोखर ती फार मोठी आहे.
अनमोल आहे, तिचं मोल नाही करता येणार, तिची किंमत नाही करता येणार. आणि म्हणून दाजी साहेब म्हणतात की आज आम्ही त्याचा सत्कार करायचं ठरवलं आहे. आणि तो सत्कार, त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथे येऊन करावा, स्टेजवर येऊन करावा असं ते अब्दुलला सांगतायत. कोण? दाजी साहेब. आता अब्दुल स्टेजवर जातो, दाजी साहेबांनी एक फुलांचा गुच्छ आणि तपोवनातल्या लोकांनी बनवलेली सुंदर अशी फुलदाणी त्याला दिली. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केलेला आहे. अब्दुल तर अतिशय भारावून गेलेले त्या सत्काराने. त्याने चटकन दाजी साहेबांच्या पायाला स्पर्श केलेले. कोणी? अब्दुलने दाजी साहेबांच्या पायाला हात लावले. कार्यक्रम संपलेले, बराच उशीर झाला होता. अमरावतीहून काही पाहुणे मंडळी आली होती मोटार घेऊन, ते आता जायला निघाले मोटार घेऊन. तर दाजी साहेबांनी स्वतःने अब्दुलला त्या पाहुण्यांच्या मोटारीत बसवलं. आता मोटार निघालेली. अब्दुलच्या मनामध्ये विचार आलेले की आज शन्नूला बरोबर आणायला पाहिजे होतं. तिला नेहमी राग असायचा की तपोवनात अब्दुल निघाला का. आज तिने जेव्हा हे सगळं बघितलं असतं तर तिचा राग थोडासा कमी झाला असता, असा एक विचार अब्दुलच्या मनामध्ये आलेले. तो अष्टमीचा दिवस होता, अष्टमीचा चंद्र आकाशात उगवला होता. अब्दुलला असं वाटते तो हसतोय. आकाश जे मेघरहित होतं आणि निळ्या नितळाईने नटलेलं होतं, स्वच्छ निळेपणा आकाशामध्ये आहे. रात्री सगळं वातावरण एकदम प्रसन्न आहे. अब्दुल कुठे? मोटारीमध्ये. आता ती मोटार जी ती अंबादेवीच्या चौकामध्ये आली, तिथे थांबली. कारण अब्दुलला तिथे उतरायचं होतं. अब्दुल तिथे उतरला आणि घरी आला. रात्रीची वेळ घरी आलेले. तो घरी आल्याबरोबर शन्नू उठलेले, थाळीमध्ये चपाती आणि वांग्याची भाजी तिने आणलेली आणि अब्दुलला दिलेली. अब्दुलला आतून थोडंसं अपराध्यासारखं वाटत होतं की आपण कुटुंबाकडे घराकडे तेवढंसं लक्ष देत नाहीत. थोडंसं अपराधीपणाची एक भावना त्याच्या मनात आहे. पत्नी नेहमी नाराज असते. तो तपोवनात जायला निघतो तेव्हा खाली मान घालून तो जेवायला लागतो. शन्नू काही खाल्लेलं नाही, त्याच्या जोडीला जेवायला नाही बसलेली. म्हणून तो विचारतो तू नाही खाएगी? तो ती सांगते नाही, जे नाही चाहता खाने को. अब्दुल विचारतो तिला अनबर जेवला का? ती सांगते जेवला, पण हट्ट धरून बसला होता खिम्म्यासाठी. अब्दुलच्या हातातला घास तसाच राहिला. मुलगा खिम्म्याचा हट्ट करतो आपण ते देऊ शकत नाही. जेवणावरची इच्छा त्याची मरून गेली. जेव्हा असं त्याला वाटलं नाही, तोंडात जो घास होता तसाच फिरत होता. शन्नू त्याला सांगते, किती वेळा तुम्हाला सांगते की हा धंदा सोडून द्या, हा धंदा सोडून द्या, दुसरा काहीतरी धंदा करा. शन्नू अब्दुलला सांगत असते दुसरा धंदा करा, हा सोडा. पण त्याने काय ऐकलंच नाही. तिचं जे म्हणणं होतं ते ऐकलं नाही आहे अब्दुलने. तो उठलेलं आहे आणि अनवर जिथे झोपला त्याच्या शेजारी येऊन पडलेलं आहे. शन्नूचे हे नेहमीच होतं, हा धंदा सोडा दुसरा करा असं नेहमी बोलायची ती. त्याने लक्ष नाही दिलेलं. ती नेहमी सांगायची नवीन धंदा करा, नवीन धंदा. पण अब्दुल मनात विचार करतो की नवीन धंद्याला भांडवल कुठून आणायचे, पैसा कुठून आणायचा. आणि जो त्याचा धंदा होता बांगड्यांचा, तो त्याचा पिढीजात धंदा होता, अब्बाजानपासून सुरू असलेला, वाडवडिलांनी केलेला धंदा आहे, तो कसा सोडायचा असा पण एक विचार त्या अब्दुलच्या मनामध्ये असायचा. नवरात्र संपलेली, धंदा चांगला झाला होता अब्दुलचा. लोक दिवाळीच्या तयारीला लागलेले आहेत. रघुभैयांनी त्याच्या दुकानाला रंग वगैरे दिलेले. अब्दुल पण दुकानावर आला आहे, उदास आहे, पण चेहरा उदास आहे अब्दुलचा. रघुभैयांनी त्याला आवाज दिला, आज दुकान नाही खोलेगा? तेव्हा तो अब्दुल सांगतो नाही. काय झालं आहे, तो का उदास आहे?
तो सांगतो तपोवन जे आहे ते आता दाजी साहेबांच्या हातात राहिलेलं नाही आहे, हे जेव्हापासून कळलं आहे तेव्हापासून माझं मन धंद्यामध्ये लागत नाही आहे। अरे अब्दू रघु भैया आता त्या तपोवनाचं काय होईल? अरे केवढी मोठी वसाहत, किती रोगी आहेत त्या ठिकाणी, त्यांची काळजी आता कशी घेतली जाईल रे? कारण दाजी साहेबांनी आयुष्याचं मोल देऊन तन मन धनाने ती कर्मभूमी उभी केली, तपोवन उभं केलं, त्याच्यासाठी सगळं दिलं त्यांनी। आणि आता ती कर्मभूमी सोडण्याची जी कल्पना आहे ती दाजी साहेबांना काय वाटत असेल? कारण ती एक संस्था आहे, व्यवस्था आहे, आणि दाजी साहेब त्याचे अध्यक्ष होते, संस्थापक होते, पण आता त्याच्यात बदल होतो। आणि हे जेव्हा अब्दुलला समजलेले तेव्हा त्याच्या मनात हा विचार आला, ज्या माणसाने सगळं काही म्हणजे वेळ दिली, पैसा दिला, श्रम केले तपोवन उभं करायला, आणि ते आता त्यांना सोडायचे, तर हे सोडताना त्यांच्या मनाची काय घालमेल असेल असा एक विचार त्या अब्दुलच्या मनामध्ये आलेले, म्हणून त्याचं मन लागत नाही। हां आता रात्र झाली, झोपला येतो, पण हे सगळे विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू आहेत। देवळामधल्या पहारेकऱ्यांनी रात्रीचे 2 टोळे दिलेले आहेत, शण्णू घोरते, अणवर पण गाढ झोपी गेलाय, अब्दुलला मात्र झोप येत नाही। तपोवनाचा विचार, तपोवन दाजी साहेबांना आता सोडावं लागणार आहे त्याचा विचार त्याच्या डोक्यात आहे, आणि म्हणून त्यांना त्याला झोप नाही लागलेली। उठला तो, हलकेच कोपऱ्यामध्ये ज्या बांगड्यांची पेटी होती त्या पेटीवर ठेवलेली पिशवी होती, त्या पिशवीमधली एक एक वस्तू तो असा बाहेर काढतोय, मग त्याच्यामध्ये पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पेना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या, संक्रांतीला हे सगळं घेऊन तो तपोवनात जाणार होता। आणि मग तो गेल्यावर त्या ठिकाणी चुडीवाला चुडीवाला म्हणून सगळ्या स्त्रिया मुली धावत त्याच्याजवळ जमणार होत्या, आणि काही काळ हे सगळं विसरून त्या असणार होत्या, आणि त्यांचं हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता। पण आता हे सारं संपलं होतं, सगळं संपलं होतं, कारण आता दाजी साहेबांच्या ताब्यात ते तपोवन राहणार नव्हतं। स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यांसाठी जगण्यातला जो आनंद आहे, जो आनंद अब्दुल वर्षातून 2 अनुभवायचा, पण आता आता तो त्याला मिळणार नव्हता। एकाएकी वस्त्राचा रंग उडून जावा तशी अब्दुलची जीवन इच्छा जी आहे ती उडून गेली। त्याच्या जीवनातला उत्साह, प्रसन्नता, उल्हास तो मेला, निघून गेला। त्याने त्या वस्तू काढलेले आहेत, त्या वस्तूंकडे बघता बघता त्याचे डोळे जे आहेत ते पाण्याने पूर्ण भरून आलेले आहेत, आणि तपोवनाचा तो परिसर अब्दुलच्या डोळ्यासमोर हळूहळू विरघळतो। रात्र उतरणीला लागलेली असा हा चुडीवाला, जयश्री रुईकर यांचा पाठ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे।